ಎಲ್ಲ ಖಬರ್ ಏನ ಖಬರ್ ದಿಲಿ ಖದೈ तो आरोपी को भेटा अपने मत एवड पलो मत आई रानत आलो पेना संगेले बहनी चिड़े जो पूरे पूरे पाउच शू दिल अरे आपी नो हवलदार तेला कुड़े ना कुड़े शोधन का इकड़े का दिसत नहीं पाऊ पुढे एक तर कोणी भेटलं ना लय गोड होईल त्याला तरी विचारून घेऊ बा कुठे आहे काय नाही बा इकडं नाहीच बर का इकडं आहे लय दाट शिवार आहे इकडं पाहतो जाऊन पुढं चल गिन्नी गावात घेतो का आपण जनावर उपाशी याला कोयत्यात इथंच ठेवलं होता अल कुछ गेला कोयता बो इत होता काल तुम्हें काय करावं आता इत होता याला काय कोणी ओ भाऊ का तुम्ही इडलेत का हाँ मी इडलाच म्हणजे इडच राहिलाय का हाँ एक आहे माझंच आहे गिन्नी गावात हाऊस ती मका हाँ का हाँ तुमच्या का असं काम काढलं आमच्या काही ना खबर आहे ना खबर दिली खबऱ्याने खबर दिली दिली म्हणजे तुम्ही पोलीस आहे का पोलीस आहे तुमची टोपी हो अहो टोपी नेमकी त्या तिकडे ना वारं लय आलं टोपीच उडून गेली तर गावसाना तिड हा का हा ना हा ना असं वादळ लय सुटलंय बा लय ना वारं गाडीवरून जशी उडाली ना कुणी का गेली मग शोधली पण गावसाना ना तिड हा तिकडे मस्त अडचण आहे ना लई अहो लई अडचण आहे मोकात बोरा तिच्या काठी आणती मग पोलीस स्टेशनला भेटत असेल ना तुम्हाला नवी हा भेटेल येडून गेले हा का हा ते टोपी नसलो तुम्ही पोलीसच वाटते ना हो हा बरोबर आता बोडके पोलीस म्हणावा इलाज नाही हा काय आडणार तुमचं आमचं पिनू हवालदार पिनू हवालदार आडनाव तुंगार तुंगार हवालदार पहिलं पाहिलं नाही तुम्हाला इकडे म्हणून नाही नाही आपली बदली आता 6 महिने पूर्वी झाली हा का मग इकडं कुठं इकडे ना असं आलो एका ज्यानं खबर दिली ना त्यानं मला इकडे यायला लावलं मी आलो तेवढ्यात कुणी काय वाटानं भेटलं नाही तुम्ही भेटले नेमके मला बरं का एक आरोपी त्यानं मोठा गुन्हा केला तो गुन्हा करून त्याच्या बहिणीक येईल त्याची बहीण कुठं राहते त्याची बहीण इकडंच सांगितलं मला त्याच्या बहिणीचं नाव आहे सांगतो तुम्हाला काय नाव आहे स्वाती कुटे स्वाती कुटे हा इकडं आहे बा पुढं ते बघवा कलरचं घर दिसतं का ते हा ते तिकडे दिसत हा बघवा आणि निळं पाहते कावलाचं ते घर आहे त्यांचं ते का हा म्हणजे त्यांना ज्यांना खबर दिली ती खरीच झाली बा हा का हो हो म्हणजे त्या स्वाती कुटेच्या भावाने गुन्हा केलाय गुन्हा केलाय तो भाऊ आहे ना तिच्या तिडाची असं खबरीने खबर दिली बा तुम्हाला चल मला तर काय दिसलं नाही भाऊ मी आहे 2 दिवसापासून इथं तुम्ही आहे पण तुमचं कसं तुमचं काम करता तुम्ही निघून जाते ते आहे म्हणा तवा तो मग घरात एका कुठे माहित नाही ना हा बरोबर आहे लपून बसला असलं घरात मग लपून बसणारच नाव बरोबर आहे किती केलं तर त्याचं नाव आरोपीच पडलं ना ते स्वतः येतायचं भाऊ मी पाहिले हो त्याचं वय लय कमी लहान आहे का लहान आहे काय माया मध्ये 16-17 10वीला का 11वीला आहे वाटतं तो वाचल आता पाहिल्याशिवाय मला काय कळणार आता आमच्या साहेबांनी चौकशी करायला लावली ते काम करतो आम्ही बरोबर आहे खरंय का नाही मग आता कोणी कोण जाऊ मला सांग ना या रस्त्याने जा सरळ ते समोरचंच घर आहे ते तिकडे दिसतं ते हा ते बघवा कलरचं बघवा कलरचं आहे एक आणि एक यांगून हिरो आहे हा ते त्यांच्या भावाचं आहे पण ते राहिलं तिथेच हा तिथेच राहत ते बर मग बरं झालं बघा माहिती दिल्याची अभिनंदन येतो मी त्यांच्या घरी जाऊ ना बर या काय काय झालं असेल काय माहिती स्वतः ताईच्या भावाने काय गुन्हा केलाय काय नाही अरे आपल्याला काय करायचं कोयता आणायला आता घरीच जावं लागेल कोयता घेऊन येतो मग गिन्नी गावात का पितो हे माणसाने औषधाचं बॉक्स आणलं घ्यायला नाही आलं आज फवारे मारायचे पडेले मोठं चालू करून दिले वाटतं ती भरायचं पडलंय
मकर काम आवरायचे बोलले भाई आता कधी येतं काय माहिती घ्यायला ओ ताई ओ ताई काय हो तुम्ही इडच राहते ना हो इडच राहते ना मी स्वाती कुठे हा माझंच नाव आहे ना तुमचंच नाव आहे ना हो या ना मग गाळातून थोडं काम आहे तुम्हाला माझ्याकडे काय काम आहे अहो आम्ही तुम्हालाच भेटाय आलो ताई मला भेटायला हा ना मग तुमच्या तिकडे इकडे रस्ते नाही द्या ना हो यायला फार इकडे बांधा बांधा चापाडीत आलो तुमचं घर इच्छा डांबरीने यायचं ना मग अहो डांबरी इकडे माहित नाही ना असा रस्ता आम्ही त्या तिकडून गेलो खाली हा का खालच्या मायातून आले का हा त्या तिकडे होतो तिकडे तुम्हाला इच्छारीत इच्छारीत आलो हो भाऊ तुम्ही मस्त मला शोध शोधत आले पण मी तुम्हाला नाही ओळखलं मला ओळखलं नाही नाही ना अहो मी पोलीस आहे ना हा हा तुम्ही पोलीस आहे पोलीस तुम्हाला काय वाटत दिसत नाही का कोणते पोलीस आहे ते गावात पैसे मागत ते पोलीस आहे तुम्हाला काय ते वाटले का बैरुपे काय मग तशीच वाटू राहिले ना अहो आमची बदली 6 महिन्यापूर्वी इड झाली आता हा का हो इकडे कुठं इकडे ना तुमच्याकडे आलो आहे आम्ही टोपी कुठे तुमची मग टोपी नेमकी आमची वाऱ्यानं उडाली काठीला टाकली तशीच राहिली हा का ती निघा ना बा मला पहिल्यांदा असं वाटलं 2 रुपयाचे काय ना पैसे मागायला आले का 2 रुपयाच्या डोक्यात तरी टोपी राहते हा का आमच्या टोप्यात गेले उडून वाळूत किती जोरात आलती मांगा हा बरोबर मग शिलेव जोरात वार होत मग बरं इकडे काय काम काढलं माक आलो तुमच्या कामाकच आलो आहे भाऊ तिकडे कोणी जावलेले घरामध्ये थांबा दिवसात तुम्ही घरात मध्ये घुसू राहिले आम्हाला शोधू द्या ना म्हणजे कळत हा थांबा तोड काय शोधायला आले इकडे बाहेर बोला मला सांग मी बाहेर उभी ना आहे ना ताई थांबा ना तू 2 रुपयाच वाटत आहे बरं का मला हो 2 रुपये असं घर चेक करील का तुमचे घर चेक करायला सुद्धा वॉरंट पाहिजे घरात का बरं घुसू राहिले मावाला दिवसा डोळ्या एक तर माझा नवर घरी नाही तुमच्या नवरीशी काय करायचंय आम्हाला दिवसा डोळ्या काय बाई माणसाच्या घरात घुसत तुम्ही स्वतःला पोलीस वाले म्हणता काय स्वतः असं चालतंय काम आमचं काम आहे ते आम्ही करतोय एकटी बाई पाहून कस काय असं घरात घुसू शकता तुम्ही अहो आम्ही नाही शेती तस नाही पण आम्हाला कायद्यानं जावं लागत आम्हाला माहिती ना कायदा कानून तुम्हाला घर चेक करायचंय का नाही आता पाहिलं तुमच्याकडे वॉरंट आहे का वॉरंट नाही आमच्याकडे मग कसे काय घरात घुसले मावल्या पाहिलं बा आणि एवढ्याच मिनिटात मा नवरा आला तर किती गैरसमज होईल ना मा नवऱ्याचा अहो आता तुमच्या नवऱ्याचं जाऊ द्या तुम्हाला खरी कहाणी सांगू का हा काय सांगणार आहे तुम्ही 2 रुपयाच वाटत आहे अहो काय सांगणार आहे अहो सांगितलं तुम्हाला बेशुद्ध वाचाल तुम्ही बेशुद्ध भाऊ मी बेशुद्ध व्हायला एवढी कमजोर बाईनी बरो ताई ते जाऊ द्या मग ते सगळं बी तुमचा भाऊ कुठे एवढं सांगा भाऊ मा भावाचा तुमचा काय संबंध अहो काय संबंध म्हणजे आम्हाला तिकून आमच्या साहेबांनी पाठवलं तुमचं नाव ऐकून आम्ही इडव पार बांध बांध डावाली डावाली तुमच्या पोत आलो मा भाऊ तर मा माहेर राही ना माग खाली येईन इकडं तुमच्या माहेरी राहील असं सांगा तर कधी कुठं आहे काय आहे तू काय विचारू राहिले मा भावाची विचारपूस काय करू राहिले अहो काला म्हणजे तो एक आरोपी तुमचा भाऊ मा भावाने काय गुन्हा केलाय अहो काय गुन्हा केला काय याद करून पेढे खाता तुम्ही याड करून पेढे खात्या काय येडे होऊन पेढे खात्या का म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही का असं का मला काय माहिती पाहिजे अहो काय माहिती पाहिजे तुमच्या भावाना दोघ जण उडून दिले बाई हे बया कधी अहो ताई तुमचा भाऊ दारू पिऊन गाडी चालवित होता अहो तुमच्या जिबीला काय हाड का अहो काय हाड तुम्ही आता शिक दहावीला जातोय मा भाऊ अहो दहावीला जातो गोष्ट खरी ज्याला उडावलं त्यांना दवाखान्यात त्यांना न्यावा का नाही तो पळून आला माहितीये का अहो मा भाऊ आहे ना आता शिक 16 वर्षाचा आहे हा दहावीला जातो शाळेमध्ये त्याला द्यानाव सायकल चालवत येत नाही तो गाडी कुठं चालवणार आहे अहो गाडी कुठं चालवणार आहे म्हणजे आता केवडले पोरं गाडी उभासवा अहो तुम्हाला सांगतो ताई घरचे वन झाले एवढले एवढले पोरं शिकले आता मा भावाला गाडी नाही येत पण गाडी स्कॉर्पिओ गाडी त्यांची मा बापाकडे आहे स्कॉर्पिओ गाडी आहे
पण त्याला गाडी नाही चालवता. अहो गाडी चालवितो आता म्हणून आम्ही आम्हाला याद लागलं तुमच्या दादांनी यायला. मला नाही माहिती तुम्हाला यडबिडे लागले असेल. एवढं एवढं पोर आराम लावत आणि तुम्हाला लाज नाही वाटत का? वरून दारू पिऊन जर तुमचं पोर गाडी चालितय म्हणजे काय मला विशेष वाटतो. मा पोर नाही ते मा भाऊ आहे. हा भाऊ आहे पण चालवितो ना हो. असं म्हणत्या ते याबा तुम्ही म्हणते 16 वर्षाचा आहे मग त्यांना गाडी कशी काय चालवली? त्याच्याकडं लायसन नाही, कागदपत्र नाही गाडीचे, काही प्रूफच नाही, तेव्हा त्यांना गाडी कशी काय चालव? त्यांनी गाडी चालवलीच नसेल ना. चालवली नसेल मग का ती ती गाडी सुद्धा जिडं जे माणसं उडावले ना तिथंच गाडी उभी ती. हा का? हो अजून हलवेल सुद्धा नाही ती गाडी. बरं पहाटे 2:30 असं झालंय सांगा बरं तुम्ही. अहो भाऊ 2 दिवस झाले मा बाप माझ्याही आळंदीला जायला. हा मग तू गाडी कशी काय चालवीन? अहो गाडी कशी काय चालवील? त्याच्याकडे चावी असल्याशिवाय त्यांना नेली का तिकडं? घरातून नेली असेल काय सांगता येत नाही. पण त्याला गाडी चालवता येत नाही ना त्यानं. इतकी गाडी चालवता. हा का? मग त्याला गाडी येत नसती तर घरापून एवढ्या लांब गाडी नेली असती का? ताई तुम्ही कस काय बोलता? पण तो माग येईल नाही ना. अहो येईल नाही तो तुमच्या कची येईल. ज्यानं सांगितलं त्यानं खरंच सांगितलं म्हणून मी तुमच्या शोधीत आलोय. कुठं उडवलं 2 जणांना मा भावाने? अहो काय सांगायचं, बाबा दाबा माहितीये तुम्हाला? त्या बाबा दाब्याओ यांनी खालं पिलं आणि त्याच्या थोडं पुढं जाऊन उडूनच दिलं दोघा जणांना. जाग्याव जाग्याव खालत झाले बिचारी. अरे बापरे ते कोणले होते दोघ जण? अहो ताई ते होते इंगनेड्याचे. इंगनेड्याचे? हा इंगनेडा माहितीये ना. अहो ते तिडले होते आणि ते दोघ जण आहे ना पाय पायी कामावर चालले होते. हा का? हा रातचे पायी पायी कामावर चालले. यानं मागून जशी गाडी घातली तशी पुढं उडूनच दिले त्यांचे मधूनच गेले. ग बर का ताई ते दोघ माणसं आहे ना शेतकरी होते. हो राती 2 लाख काय लाइट गेली. 2 वाजता लाईट गेली आणि ते घरी चालले होते झोपायला. आणि हा पोरगा मागून आला यांना डायरेक्ट गाडी त्यांच्या बोकांडीच घातली जाग्यावर खालात झाली. आता त्यांचं मरणच तिडं असेल तर आम्हाला काय दोष द्या त्यावर तुम्ही? अहो तुमचा काय दोष म्हणजे तुमचं तुमच्या भावानं दारू पिऊन गाडी चालवली म्हणून तर मागून ना. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? मा भावाने चालवली गाडी दारू पिऊन काय प्रूफ आहे? बर का ताई ते दोघ जण उडावले ना ते गाडी खाली होते चाका खाली अटके. हा का? मग आणि तुमचा भाऊ लगेच गाडी सोडून पळून गेला. घरी गेला तर आम्ही घरी गेलो तर कुलूप होत. आम्हाला असं कळालं एक खबर यांना खबर अशी दिली का तो बहिणीच्या घरी म्हणून आम्हाला तुमच्याकडे यावं लागलं. बाई या पोराने काय करून ठेवलं? काय करावं आता? एक तर माझ्या घरात माणूस आहे नाही. अहो नाही पण तो कुठे एवढं दाखव आम्हाला. हो दादा मग भाऊ तर काय इकडे नाही येईल पण आता काय करायला लागेल पुढची प्रोसिजर? ताई हा तुमच्या भावाला आहे ना अटॅक करायला लागेल, त्याला कोर्टा समोर उभं करायला लागेल. अहो भाऊ तुम्ही अटॅक कस काय करणार त्याला? त्याचं वयच बसत नाही ना. वय कमी अस? हा आता शिकतो 6 वर्षाचा आहे तो. अहो वय तर बसत नाही. नाही काय देणार तस बर का? हा काय देणार तस तुमच्या भावाचं वय बसत नाही. नाही पण मग तिडच आणायला लागल ना आता कोर्टा पुढं आमच्या. मा भाऊ आहे ना आता लय कळ वय आहे त्याच, त्याला आहे ना आता कसं पुढं भविष्य मस्त पडले त्याच्या पुढं. हा मग काहीतरी मिटून घ्या ना तुम्ही. मिटून घेऊ अस? हा आता मिटून कस काय मिटू? थांबा 1 मिनिट मी आले. बरं या या. अहो बाई म्हणते मिटून घ्या आता कस काय मिटवायचं बा? हा पोराचं तर वय नाही पाहू आता. पाहू बाई काय म्हणते काय नाही पाहू तिचा नेत नाही काय. हे घे मिटून घ्या एवढ्या. हा आता पैसे देते अस 1.5 लाख बर का? हो ताई मी तुमचे पैसे घेतो. तुमच्या भावाकून मला 30 वळ्या
मला निबंध लिहून द्या बर का. कशाचा? कशाचा तो का? हा हे बा, दारू पिऊन गाडी चालू नये. गाडी चालवताना लायसन पाहिजे, त्याचा गाडीचे कागदपत्र केले पाहिजे आणि गाडी त्याच्याच नाव पाहिजे. असं सगळं 30 ओळींचा मला निबंध त्याच्याकून लिहून द्या तुमच्या भावाकून. हे बघा भाऊ, तू आला का? त्याच्याकून पहिले निबंध लिहून तुम्हाला देते मी. हा 30 ओळी निबंध. हा 30 ओळीच देते लिहून. तुम्हाला लिहून द्या आणि त्याला आता आहे ना वर्षभर घराच्या बाहेर काढू नका बर का. हा चालेल. एवढं जर ऐकलं ना तर लय गोड होईल बा. हा चालेल. पण तेवढं ध्यान करून आला. हा हा जाऊ का मग मी आता. हा या तुम्ही आता. चालेल चालेल. मग एवढं सांगितलं तेवढं ऐका. तेवढं 30 ओळी निबंध ध्यान करून मला उद्याच द्या बर का आणून. हा उद्याच देते आणून. बर ताई ध्यान करून आण बर का तेवढा निबंध. हा हा घेऊनच येते मी. चालेल मग जाऊ का मी. हा या मला पुढे लय काम आहे अजून. हा या या. एक तर तुमच्या काही यायला ऊनच लय लागला हो आज. हो का? हा आता अशी डाबरी डाबरी जा. हो आता जातो आता माहिती. हा बरं झालं बाई या हवालदाराने इडच ऐकलं मावाला. हा इथंच ते इथलं इथं मिटून घेतलं. आता काय करते घरात जाते दादाला मोरीमध्ये लपवलंय त्याला पहिलं बाहेर काढते. चुकून आहे ना पहिला 30 ओळी निबंध लिहून घेते आणि पहिला पोलीस स्टेशनला पोचतं करते. चल बाई पहिलं दादाला काढते मोरीच्या बाहेर.